नमस्कार सर्व शिक्षक बांधवांना बंधु भगिनींना सस्नेह नमस्कार। एजटेक ऑनलाइन यूट्यूब चैनल मध्ये आपल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो। आताचा अतिशय महत्त्वाचा असा शासन निर्णय आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत। राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अरुणने महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै 2022 पासून सुधारणा करण्याबाबत आज दिनांक 10 जानेवारी 2023 रोजी महाराष्ट्र शासनानं अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय घेतलेला आहे। तो शासन निर्णय आज आपण पाहणार आहोत। राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता। शासन असे आदेश देत आहे की दिनांक 1 जुलै 2022 पासून 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 34% वरून 38% करण्यात यावा। सदर महागाई भत्ता वाढ दिनांक 1 जुलै 2022 ते दिनांक 31 डिसेंबर 2022 या कालावधीतील थकबाकीसह माहे जानेवारी 2023 वेतनासोबत रोखीने देण्यात यावी। महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहतील आणि या संदर्भातील जे काही शासकीय खर्च होतो कर्मचारी वेतन भत्ते या लेखाशीर्षकाखाली खर्च टाकण्यात यावा असं या जीआरमध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर अतिशय महत्त्वाचा असा हा शासन निर्णय आपल्यासाठी आहे। सर्व शासकीय राज्य शासकीय पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना 1 जुलै 2022 पासून ते 31 डिसेंबर 2022 या 6 महिन्याचा DA थकबाकीसह जानेवारीच्या पगारात भेटणार आहे। हा होता आजचा अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय। असेच शासन निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवण्यास आपणास मिळत राहावे यासाठी आपण व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद, भेटूया।